डोंबिवलीतल्या शिवसैनिकांना त्याच पक्षाच्या खासदारांनी दिलेल्या कानपिचक्यांची महत्वाची बातमी. डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचं त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी कान टोचले आहेत. फेरीवाल्यांना मारून ठराविक काळापुरता प्रश्न सुटेल, मात्र कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल तर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला संयुक्तपणे काम करावं लागेल असं खासदार राहुल शेवाळ यांनी स्पष्ट केलंय. फेरीवाल्यांचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलेलं आहे. दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील फेरीवाल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपण रेल्वेला उपाय सुचवल्याचंही त्यांनी सांगितलं. डोंबिवलीमध्ये काल राडा केला होता शिवसैनिकांनी. फेरीवाल्यांचे सगळा जो वस्तू होत्या त्या उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या रेल्वे पालिकेला, मात्र आता संयुक्त योगदानाची गरज आहे अशा कानपिचक्या दिल्यात राहुल शेवाळ यांनी शिवसैनिकांनाच. शिवसैनिकांचे त्यांनी कान टोचलेले आहेत. दादर स्टेशनवर आपण असंच फेरीवाल्या बसतात, त्यांच्यासाठी सूचना केलेल्या आहेत. डोंबिवलीत राडा करणाऱ्यांचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळ यांनी कान टोचलेत. अशा मारहाणीमधून फेरीवाल्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. रेल्वे आणि पालिकेला संयुक्त योगदानाची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय. कोणाला जर मारा फेरीवाल्याला मारून जर प्रश्न सोडवायचा असेल तर तो एक ठराविक कालावधी पुरता तो सोडवला जाईल, पण कायमस्वरूपी हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन हा एक जॉईंटली हा प्रोजेक्ट करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मुंबई महानगरपालिकेची पण फेरीवाल्या आणि पार्किंगची जी समस्या आहे ती दादर रेल्वे स्टेशनवर जर प्लॅटफॉर्म नवीन एक बनवला तर ती समस्या सोडू शकते. तर हा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे दिलेला आहे. रेल्वे बोर्डाने जर त्याला मान्यता दिली तर लवकरच दादरचा हा प्रकल्प हा देशातला पहिला प्रकल्प असेल ज्या ठिकाणी फेरीवाला आणि पार्किंगची सोय असेल आणि जो प्रश्न मार्गी लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.